वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण झाले, त्यामुळे तुरी पिकावर अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. वातावरणामुळे उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवलेली आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी. तीन दिवसाच्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या तुरीवर सध्या अळींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्यामुळं या संपूर्ण परिसरातले जे शेतकरी आहेत ते शेतकरी सध्या संकटात सापडलेले आहे. या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी आहे, काय सांगाल, काय नेमकी परिस्थिती आहे? आता तीन दिवसापासून आभाळी वातावरण निर्माण झालेलं आहे, त्याच्यामुळे थंडीसुद्धा कमी झाली आणि थंडीसुद्धा कमी झाल्यामुळे काय झालं की तुरीचा जो बार आहे तो बार कर्पूर आला, अळीचा प्रकोप तुरीच्या याच्यावर वाढलेला आहे, त्याच्यामुळे जे होणारं जे उत्पन्न होतं त्या उत्पन्नात आता घट होणार आहे. कारण की हा पहा तुम्ही इथे दिसतो, तुम्हाला काय तुरीवर असे बारीक बारीक दिसतात, तो कॅमेरात दिसतात नाही पहा, असे बारीक काळेवाले दिसतात आणि अनेक प्रकार बार हा खाली गळलेला आहे. पण जे आता या लॉटमध्ये आमच्या शेंगा पकडण्यात आल्या असत्या, त्या शेंगा त्या वातावरणामुळे रूपांतर झालेलं नाही आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर तुरीच्या पिकाचं यावेळेस नुकसान होणार आहे. कॅमेरामॅन निखिल शिरामे सोबत मी मिलिंद आंडे, जी 24 तास, वर्धा. एकीचं बळ मोठं असतं असं आपण नेहमीच ऐकत आलेलो आहोत आणि याचाच प्रत्यय साताऱ्यामध्ये आलाय. साताऱ्याच्या कवठे गावातील 300 शेतकऱ्यांनी एकत्र येत 5 वर्षांपूर्वी गटशेती सुरू केली होती आणि आता त्यांनाच याचा चांगलाच फायदा होऊ लागलेला आहे. या 300 शेतकऱ्यांनी मिळून कवठे कृषी क्रांती अशी संस्था सुरू करून 450 एकर शेतजमिनीमध्ये वेगवेगळी फळं झाडं आणि हळद आलं याची एकत्र शेती केली. पारंपरिक पद्धतीनं केली जाणारी ऊस शेतीपेक्षा चांगला फायदा देणारी पिकं हे शेतकरी घेत आहेत आणि या संदर्भात शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी. साताऱ्यातील कवठे गावातील जवळजवळ 300 शेतकऱ्यांनी एकत्र येत कवठे कृषी क्रांती नावाची संस्था सुरू केली आणि त्याच्यातून वेगवेगळे प्रयोग या गावामध्ये केले जात आहेत. त्याच्यामधून पपईची शेती असेल, केळीची असेल, असे वेगवेगळे शेतीतले प्रयोग या ठिकाणी केले जात आहेत. माझ्यासोबत इथले शेतकरी आहेत. दादा, काय सांगाल, किती वर्षापूर्वी ही तुम्ही संस्थेचं हे तुम्ही केलं, सुरुवात केली, एकत्र आला आणि काय सांगाल, या गटशेतीतून कसा फायदा होतोय तुम्हाला? आम्ही 300 जण शेतकरी एकत्र येऊन फळपिकाचा त्याच्यात समावेश केला, नगदी पिकाचा समावेश केला. यामध्ये आल्याचं, हळदीचं, पपई, केळी, टोमॅटो, स्ट्रॉबेरी या कॅश क्रॉपचा आम्ही प्रामुख्याने या फार्मर्स प्रोड्युसरच्या तर्फे चांगलं व्यवस्थित नियोजन करून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या निविष्टा नाना पानार्थ तोटा या तत्वावर देऊन आम्ही 300 सभासद आमचे त्यांच्या माध्यमातून आम्ही ह्या कॅश क्रॉपच्या माध्यमातून त्यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे चांगल्या पद्धतीने आम्ही सहकार्य करत आलो आहोत. काय होते, गेले कित्येक वर्ष शेतकरी पिकवतोय पण त्याला योग्य भाव मिळत नाही. गटशेतीमुळे थोडस चांगल्या गोष्टीचा उपयोग होतोय. हळद ज्यावेळी करताय मग त्याच्यावर प्रोसेसिंगचं युनिट असेल किंवा इथं साठवण्याचे वगैरे सगळे गोडाऊन सुद्धा तुम्ही स्वतःची तयार केलेले आहेत ना? गोडाऊन आहेत ना, आता आमचे जे कंपनीचे आहेत सर्व सर्व त्यांच्याकडे 4 गोडाऊन आहेत, त्यांच्या गोडाऊनला माल टाकतो. ऊस शेतीपेक्षा फळ शेती केलेली अधिक फायद्याचं ठरते. त्याच्या माध्यमातून ऊस शेतीतून जेवढे पैसे मिळत ना त्याच्यापेक्षा दुपटीने पैसे आम्हाला फळ शेतीतून मिळतात. आम्हाला बरस असं आर्थिक उत्पन्न आमचं वाढलं. आमच्याकडे जे ऊसाचे जे पैसे होते त्याच्या तिप्पट असा ह्या सर्व पिकाकडून आम्हाला फायदा व्हायला लागला आणि आम्हाला सर्व ह्या ग्रुपला त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगला फायदा झाला. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, कवठे, सातारा. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. कोकणात शेतकऱ्यांना 1 एकर जागेमध्ये जायफळ, लवंग, दालचिनी, तमालपत्र, काळीमिरी अशी मसाला पिकांची लागवड केली आहे. यामधनं शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळतंय. नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी इथल्या बागायतदारांनी कोकण कृषी विद्यापीठाची लाखी बाग ही संकल्पना उचलून धरली आहे. वाशिमच्या मेडशीमध्ये एका प्रयोगशील शेतकऱ्यानं 1 हेक्टर शेतीवर पेरूची लागवड केली. इंडो इस्रेल पद्धतीनं या बागेमध्ये 1700 पेरूंच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. या पेरू बागेतनं 1,00,000 रुपयांचा आर्थिक उत्पन्न शेतकऱ्याला मिळत असल्याचं शेतकऱ्यानं म्हटलंय. नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून वातावरण बदललेलं आहे, त्यामुळे पिकांवर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतोय. कांदा, द्राक्ष, हरभऱ्याची पिकं वाचवण्यासाठी महागडी औषधं खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. औषधी खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची झुंबड पाहायला मिळते.
नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला. 182 शेतकऱ्यांचे 83 द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्यात, तर 77 हेक्टरवर भाजीपाला खराब झाला आहे. त्यामुळे पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पंढरपूरच्या उपरी गावातल्या शेतकऱ्यांनी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करत ऊसाची देखभाल सुरू केली. ऊसावरील रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून फवारणी केली. नंदुरबारमध्ये केळी पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, त्यामुळे उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे. उत्पादनात घट होणार असल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आलं आहे. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार.